नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। सांगली येथील राणी सरस्वती देवी कन्याशाळेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला। यावेळी बालभारती पुस्तकातील पाठाचे लेखक संदीप नाझरी यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात एक तरी कला किंवा छंद जोपासला तर समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनीता माने यांच्यासह धनश्री करमकर, मेघा भागवत, उषा कुलकर्णी, सुलभा देशपांडे, सुनीता गाडगीळ, आशिष कुमार यमगर यांच्यासह शिक्षक, पालक तसेच विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप नाझरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नजीक असलेल्या इंझाडा येथील यशवंत हायस्कूलच्या शिक्षकांनी सहलीवरून परत येत असताना अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला। सदर सहल हैदराबाद येथून परत येत होती। सदर घटनेची माहिती विद्यार्थिनीने आपल्या पालकास सांगताच ही वार्ता पूर्ण गावात पसरली व गावकऱ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकी पिशाला कलंकित करणाऱ्या त्या शिक्षकाला चांगला जोप दिला। सदर घटनेची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी त्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले। पुढील तपास पोलीस करत आहे। पंकज गादगे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, पुलगाव। जळगाव जिल्ह्यातील कुर्रा काकोडा येथून जवळच असलेल्या पूर्णा नदी पात्रात वाडूचा अवैध उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर तहसीलदार व भुसावळ प्रांताधिकारी यांना मिळाली। त्यांनी तात्काळ कारवाई करत पूर्णा नदी पात्रात सुरू असलेल्या वाळू उपसा करणाऱ्यांची बोट उद्ध्वस्त केली व ज्या मशीनद्वारे वाळू पूर्णा नदी पात्रातून काढल्या जात होती ते साहित्य पेट्रोल टाकून जाळून टाकले। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे सध्या दणाणले आहेत। रवी गोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, जळगाव। अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे दिनांक 24 डिसेंबर 2017 श्री संत गाडगेबाबा दृष्टीहीन बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या अंतर्गत अपंग निराधार व्यक्तींना साहित्य वाटप तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अध्यक्ष तसेच गावकरी आणि गावातील युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या कार्यक्रमाचे आयोजन कौंडण्यपूर येथील राजे शिवछत्रपती ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आले होते। अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कौंडण्यपूर। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 7 वरील जाम येथील पीव्ही टेक्सटाईल कंपनीतील कच्च्या मालाच्या पीसी गोदाऊनला लागलेल्या आगीत 25,000 अधिक रुईच्या गाठी जळून खाक झाल्या। ही आग दुपारी 3:30 दरम्यान लागली। आग विझवण्याकरिता हिंगणघाट बुट्टीबोरी येथील अग्निशामक दलाचे 4 बंब बोलविण्यात आले होते। यात कंपनीचे 5 ते 6 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे। मेघश्याम ढाकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, समुद्रपूर, वर्धा। अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे स्वर्गीय पुंडलिकराव आसोळे व स्वर्गीय पल्लवी मिलिंदराव भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुक्मिणी सहकार्य युवक मित्र मंडळ कौंडण्यपूर यांच्यातर्फे भव्य प्लास्टिक बॉलचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते। त्याचा समारोपीय कार्यक्रम दिनांक 27 डिसेंबर 2017 सायंकाळी 6 आयोजित करण्यात आला होता। या सामन्याचे प्रथम पारितोषिक येरली क्रिकेट क्लब येरली, द्वितीय पारितोषिक शेतकरी क्रिकेट क्लब कौंडण्यपूर तर तृतीय पारितोषिक गिरोली क्रिकेट क्लब गिरोली यांना देण्यात आले। या कार्यक्रमाला तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी सुद्धा आवर्जून भेट दिली। तसेच व्यासपीठावर आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते। अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कौंडण्यपूर। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील गटग्रामपंचायत जोगलखेड येथे सरपंचपदी अतुलभाऊ माणिकराव दांडगे आणि उपसरपंचपदी अलकाताई पुरुषोत्तम भरणे यांची निवड झाली आहे। यावेळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य विजय गवई, योगेश भाऊ दांडगे, शालिनीताई गवई व साधनाताई इंगडे तसेच गावकरी मंडळी अक्षयभाऊ दांडगे, जगदेव दांडगे, बळीराम पिंपळकर, हरिदास भरणे, भगवान भरणे, बाळकृष्ण दांडगे हे उपस्थित होते। राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील दसोळा गावात वाघाने शिरकाव करून गावालगत असलेले श्री बाबा उईके यांच्या गोऱ्यावर हल्ला करून ठार केले। यात शेतकऱ्याचं 50,000 रुपयाचं नुकसानही झालं। या वाघाच्या हल्ल्यामुळे गावात परत भीतीचं वातावरण पसरत आहे। मंगरूळ बीट अंतर्गत येणाऱ्या वनखात्याकडून त्या जनावरांची पाहणी करण्यात आली
तसेच पंचनामा झाल्यानंतर वन विभागातर्फे योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाहीही देण्यात आली. मेघश्याम ढाकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, समुद्रपूर, वर्धा. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये लोणी येथील दीपक मोतीरामजी दुर्गे यांच्या घराला आज पहाटे सुमारे 6 वाजता जुन्या वैरसंबंधातून आग लावण्यात आली आहे. अमोल बोडखे व योगेश बोडखे या दोन भावंडांनी दुर्गे यांच्या घरात असलेल्या कापसाला आग लावली. आगीने लगेच मोठे रूप धारण करत संपूर्ण घरभर पसरून बाजूच्या दोन घरीही प्रवेश केला. या भीषण आगीमध्ये जवळपास 25 क्विंटल कापूस तसेच लाकूड फाटा आणि घरातील इतर उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या संदर्भात बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये दीपक मोतीराम दुर्गे यांनी तक्रार नोंदवली असून बेनोडा पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. या आगीमध्ये अंदाजे 4 लाखाचे नुकसान झाले आहे. ऋषी दुर्गे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, वरुड. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.